महाविकास आघाडीतील महत्त्वाच्या मंत्र्यांची आज बैठक होते आहे. थोड्याच वेळात ही बैठक होणार असून या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित राहतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती राज्यातील परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा या बैठकीत घेण्यात येईल. दरम्यान यावेळी मुख्य सचिवांसह राज्यातील प्रमुख अधिकारी सुद्धा उपस्थित राहतील. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांची आज महत्त्वाची बैठक पार पडते. थोड्याच वेळात ही बैठक होणार असून या बैठकीमध्ये शरद पवार सुद्धा उपस्थित असतील. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून. दीपक, महाविकास आघाडीतील मंत्र्यांची बैठक होते, कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती या बैठकीमध्ये चर्चा होईलच, पण सध्या रेल्वेचं जे राजकारण सुरू आहे या संदर्भातील सुद्धा काही पडसाद या बैठकीत उमटतील का दीपक? शैलजा, थोड्याच वेळात ही बैठक वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सुरू होईल आणि प्रामुख्याने गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किंवा कोरोनाचा लढा देताना ज्या काही अडचणी येत आहेत किंवा ज्या काही त्रुटी विरोधी पक्षांकडनं समोर येत आहेत त्या विषयांवरती या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कोरोनाचा वाढता आकडा रोखायचा कसा आणि जे कोरोनाचे रुग्ण दिवसागणित वाढत आहेत त्यांच्या उपचारांची सोय कशी करायची, त्यांना क्वारंटाईन ठेवण्यासाठी कशा पद्धतीची व्यवस्था करायची, या सगळ्याबाबत या बैठकीत चर्चा होईलच. मात्र विरोधकांकडनं जे विविध मुद्दे सध्या उपस्थित केले जातात त्याकडे सुद्धा या बैठकीत लक्ष वेधलं जाईल. प्रामुख्याने राजभवनावर विरोधकांच्या सुरू असलेल्या फेऱ्या, त्याचबरोबर काल रेल्वेचा जो गोंधळ सगळा समोर आलाय आणि गेले दोन दिवस हा गोंधळ खरं तर सुरू आहे. रेल्वेमंत्री ज्या पद्धतीने राज्य सरकारवर आरोप करतात राज्य सरकार त्याला उत्तर देत आहे आणि सगळं नियोजन जे आहे ते रेल्वेचं कोलमडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सगळा गोंधळ जो आहे तो त्याच्यामुळे प्रवाशांना आणि पोलिसांना त्रास होतोय. त्याबाबतही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दावे केले होते केंद्राने जी मदत केली त्या संदर्भात आणि त्या मदतीच्या आकड्यांसंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा होईल आणि संध्याकाळी आपल्याला माहिती आहे की परिवहन मंत्री अनिल परब या सगळ्या आकड्यांचा पोलखोल करणार आहेत जे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेले आहेत. त्यामुळे त्या अनुषंगाने सुद्धा आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे आणि राज्य सरकार आणखी कशा पद्धतीने मजुरांना किंवा इतर बाबतीत मदत करू शकतं तो विषय एक आहे. त्याचबरोबर 31 मेला हा लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपतोय. 31 मे नंतर साधारणतः कशा पद्धतीने आणखी शिथिलता द्यायची लॉकडाऊनमध्ये, उद्योगधंदे असतील किंवा इतर व्यवहार असतील कशा पद्धतीने सुरू करायचे, या सगळ्यावर या बैठकीत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. नक्कीच दीपक, या बैठकीमध्ये कोणत्या महत्वाच्या विषयांवरती चर्चा होते, काय महत्वाचे निर्णय घेतले जातात या संदर्भात अधिक अपडेट्स आम्ही तुमच्याकडून जाणून घेणारच आहोत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.